बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी पुलावर गर्डर बसवण्याचं काम काल रात्री 11:00 सुमारास सुरू करण्यात आलं. ते आज सकाळी 6 वाजेपर्यंत सुरू होतं. यामुळे ठाण्यातून मुंबईच्या दिशेने कोपरी पुलावरून जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. आज रात्रीही 11 ते उद्या सकाळी म्हणजे सोमवार सकाळी 6 वाजेपर्यंत ही वाहतूक बंद राहणार असली तरी काही पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आलेली आहे. या कोपरी पुलाच्या निर्माणाचं काम MMRDA आणि रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. यातील पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झालंय. मुख्य पुलाच्या म्हणजेच दुसऱ्या टप्प्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे. दिवाळीच्या सुटीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजून गेलेत. लाडघर समुद्रकिनारी पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा, घरगुती कोकणी पद्धतीचं जेवण यामुळे पर्यटक इथं मोठ्या संख्येनं येत आहेत. खूप मजा आली आणि भरतीमध्ये होतं त्याच्यामुळे तर लाटांमुळे म्हणजे अजून पूर्ण अंग वगैरे एकदम फ्री झालं आणि खूप छान आणि छोटे छोटे स्टारफिश दिसले आणि कासव दिसले मध्ये मध्ये. रात्री रात्री गेलो होतो बीचवर आम्ही अंधारात पूर्ण, तर तिथे काजवे होते. कोकणातले ऑथेंटिक फूड खायची आमची खूप इच्छा होती, त्यामुळे आम्ही इकडचे उकडीचे मोदक, आंबोळी, अजून खूप काही काही खाल्लं इकडचं. खूप मजा आली, फूड एन्जॉय केलं कोकणातलं. आम्ही व्हेजिटेरियन आहोत, ॲक्च्युली कोकण हे नॉनव्हेजसाठी प्रसिद्ध आहे, बट आम्ही व्हेजिटेरियन फूड पण खूप एन्जॉय केलं. उकडीचे मोदक खाल्ले, आंबोळी खाल्ली, थालीपीठं इथली, कोकम सरबत, सगळं अमेझिंग. बीच खूप सुंदर आहे, स्वच्छ आहे आणि तिथे फारशी गर्दी नव्हती. 2020 लॉकडाऊननंतर लोकांनी आता बाहेर पडायला सुरुवात केलेली आहे आणि दे ऑल आर एन्जॉईंग व्हेरी मच. मुंबईकरांचं पाणी आता महागणार आहे. कोरोना काळात रिकामी झालेला खजिना भरून काढण्याकरता मुंबई महापालिकेनं करवाढीचा मार्ग स्वीकारला आहे. यानुसार आता महापालिकेनं सन 2022-23 मुंबईकरांच्या पाणीपट्टे 7.12% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पाणी पुरवठ्यासाठी विद्युत खर्चासह अन्य पायाभूत खर्च येत असतात, त्याकरता होणारा खर्च जास्त असल्याचं पालिका अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मुंबईकरांचं पाणी महागणार आहे. झोपडपट्टी धारकांसाठी आधीचा दर होता 4.39 रुपये प्रति 1000 लिटरसाठी, नवीन दर आहे 5.28 रुपये. सर्वसामान्य ग्राहकांसाठी आधीचा दर प्रति 1000 लिटरसाठी 5.94 रुपये, तर नवीन दर असेल प्रति 1000 लिटरसाठी 6.36 पैसे. व्यावसायिक ग्राहकांसाठी आधीचा दर प्रति 1000 लिटरसाठी 44.58 रुपये, तर नवीन दर प्रति 1000 लिटरसाठी 47.65 रुपये. उद्योग आणि कारखान्यांकरता आधीचा दर प्रति 1000 लिटरसाठी 59.42 रुपये, तर नवीन दर प्रति 1000 लिटरसाठी 63.65 रुपये. रेसकोर्स पंचतारांकित हॉटेल्ससाठी आधीचा दर प्रति 1000 लिटरसाठी 89.14 रुपये, तर नवीन दर प्रति 1000 लिटरसाठी 95.49 रुपये.